या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। करिअर निवडताना समस्या समोर आणू नका, असे प्रतिपादन प्राचार्य आशा मोरजकर यांनी केलंय। परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रागेश शिंदे महाविद्यालयात जिजाऊ सावित्री जन्मोत्सव आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या। परंडा येथे करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी समोर समस्या आणू नये, समस्यावर मात करत करिअरच्या संधी प्राप्त कराव्यात, असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रागेश शिंदे महाविद्यालयात जिजाऊ सावित्री जन्मोत्सव कार्यक्रमामध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना प्रमुख व्याख्यात्या श्री शिवाजी महाविद्यालय परंडा येथील प्राचार्य आशा मोरजकर यांनी व्यक्त केले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर दीपा सावळे या उपस्थित होत्या, तर व्यासपीठावर राणीताई गवळी, बालिका शिंदे, आयक्यूएससीचे चेअरमन डॉक्टर महेश कुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदनशिवे उपस्थित होते। यावेळी सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। आशा मोरजकर यांनी जिजाऊ वंदना घेतली। प्राचार्य डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी पाहुण्यांचा परिचय केला। आरती नलवड हिने सावित्रीबाई फुले यांचे गीत सादर केले। आधुनिक काळातील मुलींच्या करिअरच्या संधी आणि समस्या या विषयावर प्राचार्य आशा मोरजकर यांनी व्याख्यान दिले। त्यांनी व्याख्यानात पुढे बोलताना म्हणाले की सावित्रीबाई फुले यांनी अंगावर चिखल दगड घेतल्यामुळेच आज आपण शिकत आहोत। तेव्हा सावित्रीबाई फुले यांचे योगदान लक्षात घेता शाळा महाविद्यालयातील मुलींनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे, स्वतःची कर्तव्ये आणि जबाबदारी ओळखावी। सध्या स्पर्धा वाढल्याने विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे आणि मोबाईलचा वापर केवळ शिक्षणासाठीच करावा, असे मत व्यक्त केले। अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉक्टर दीपा सावळे म्हणाले की शाळा महाविद्यालय ज्ञानाचा झरा असलेले ठिकाण आहे, विद्यार्थ्यांनी त्या ज्ञानाचा झरा आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पी बी माने यांनी केले, तर आभार साक्षी साळवे या विद्यार्थिनीने मानले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। यावेळी कनिष्ठ वरिष्ठ वर्गातील विद्यार्थिनी प्राध्यापिका आणि युती मंचच्या पदाधिकारी उपस्थित होत्या। तुकाराम गंगावणे, एआय न्यूज, परंडा। कारण मुलं जगत असताना भूतकाळात कधी जगू नका, भूतकाळात कधी जगू नका। भविष्य काळाचे स्वप्न बघायचे असतील तर ते खूप खूप मोठे बघा, पण वर्तमान काळाचा विचार करून चला। आणि वर्तमान काळाचा विचार करायचा असेल तर आजच्या करिअरच्या संधी, आजच्या ज्या आपल्या मुलींच्या समस्या आहेत त्या अगोदर बघणं, हाताळणं, त्याचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे।